नमस्ते. मैत्री बोधच्या परिवर्तनाच्या शाळेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण परिवर्तन काय आहे ते समजण्याचा प्रयत्न करू की नेमकं काय होणार आहे, काय ती प्रक्रिया आहे. आपल्या आतमध्ये आंतरिक जगात विचारांमध्ये भावनांच्या स्तरापर्यंत काही विकार असतील, त्या विकारांना परिवर्तित करणे कशामध्ये, तर संस्कारांमध्ये, दैविक संस्कारांमध्ये. तर विकारांचं दैविक संस्कारात जे परिवर्तन होतं तेच परिवर्तनाची क्रिया आहे. आणि ही परिवर्तनाची क्रिया कशी होते, जसं आपण अगोदर शिकलो, आध्यात्मिक क्रिया आणि आध्यात्मिक साधनांद्वारे. तर आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, विकार आणि संस्कार. विकार म्हणजे जे चुकीचे संस्कार आहेत, वाईट संस्कार आहेत, किंवा वाईट विचार आहेत, किंवा वाईट सवयी आहेत, त्यांना आपल्याला बदलायचं आहे चांगल्या संस्कारांमध्ये. हेच परिवर्तनाचं ओव्हरऑल संपूर्ण एक प्रक्रिया आहे. आता आपल्याला काय प्रश्न आहे की विकार कोणते. आज आपण काय शिकणार आहोत की आपल्या आतमध्ये ते कोणते विकार आहेत ज्यांना आपल्याला बदलायचं आहे, आणि त्यांना आपण संस्कारांमध्ये, दैविक संस्कारांमध्ये परिवर्तित करू. आता ठरवणार कोण की विकार किंवा हे वाईटच आहेत विचार, हे पुस्तक आपल्याला सांगणार आहे की कोणीतरी व्यक्ती येऊन आपल्याला सांगतील की हे चुकीचं आहे, तर नाही, हे तुम्हालाच ठरवायचं आहे. काय चांगलं काय वाईट हे तुम्हाला ठरवायचं आहे की माझ्या आतमध्ये हे कोणते विकार आहेत. तर तीन स्टेप्स तुम्हाला मी सांगतो आता, जेणेकरून तुम्हाला कळेल की हो, हेच ते वाईट विचार किंवा वाईट विकार माझ्या आतमध्ये आहे ज्यांना मला ठीक करायचं आहे. तर पहिली गोष्ट काय, तर माझ्या आंतरिक जगामधून जो आवाज येतो, जो माझा आतला आवाज आहे, जे माझं हृदय मला सांगतं की हे चुकीचं, हे नको करूस, जेव्हा तो आवाज येतो, समजून घ्या की ही ती एक वाईट सवय आहे, विकार आहे, आणि आपल्याला ह्यालाच व्यवस्थित करायचंय, ठीक करायचंय. हा आपला आतला आवाज, आणि सगळ्यांना सांगत असतो काही ना काही, एक सिग्नल, एक संदेश आपल्याला आतमधून मिळतच असतो की हो, आपल्याला हे करायचंय, हे असं करायचं आपल्याला. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय, तर कुठेतरी आपल्याला पुढे जाऊन काहीतरी जीवनात प्राप्त करायचं आहे, आणि त्या आपल्या ध्येयापासून जो दूर घेऊन जातो तो विकार, म्हणजे वाईट संस्कार. आपण असं बघू, वाईट सवय म्हणजे, आज सपोज तुम्हाला असं समजा की तुम्ही बागेत आहात, कुठे फळांच्या बागेत आहात, आणि समोर आंब्याचं झाड आहे, आणि तुम्हाला एक आंबा तोडून घ्यायचं तिथून, आणि तुम्ही चालत आहात, आणि तुम्ही जवळ पोहोचणार तितक्या तुमचं लक्ष गेलं कुठे बाजूला, अरे इथे एक चिंचेचं झाड आहे, मला चिंच हवी, मग तुम्ही तिकडे पळत गेलात. मग तुम्ही ज्या कामासाठी आला, तुम्हाला जे हवं आहे ते सोडून तुम्ही कुठेतरी दुसरीकडेच भरकटून गेलात. आणि आता हे तुमच्याबरोबर नेहमीच होत आहे, म्हणजे तुम्ही सकाळी उठता, आंब्याच्या बागेत जाता, आंबा तोडण्याचा प्रयत्न करता, पण त्याच्या अगोदरच तुम्हाला चिंच दिसतंय आणि तुम्ही तिकडे पळताय. आता हे जेव्हा रोज होत आहे किंवा कालांतराने सारखंच होत आहे, महिन्या महिन्यानंतर होत आहे, मग हीच ती एक वाईट सवय आहे जी तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर घेऊन जाते. आणि तिथेच आपल्याला थांबायचं आहे की आपलं लक्ष त्या चिंचेपासून फक्त आपल्या ध्येयापर्यंत यावं, म्हणजे त्या आंब्याच्या झाडापर्यंत आपलं लक्ष केंद्रित झालं पाहिजे. हे तुम्हाला परिवर्तनाची क्रिया करून देते की ती दिशा आहे माझी, मला तिकडे जायचं आहे. आता तिसरा पॉइंट काय आहे ते आपण समजून घेऊ. एक तलाव आहे, शांत तलाव आहे, तुम्ही त्या तलावाच्या किनारी बसलेला आहात, तुमच्या हातात एक दगड आहे, तुम्ही दगड मारून पाहता सारखं,
प्रत्येक 2 मिनिटानंतर 3 मिनिटानंतर तुम्ही दगड मारताय, काय होईल त्याने? तरंग निर्माण होतील, डिस्टर्बन्स, अस्थिरता. म्हणजे शांत मनामध्ये जेव्हा अस्थिरता निर्माण होते, अशांती निर्माण होते, तीच ती वाईट सवय. तो ज्या पण कृतीमुळे अशांती निर्माण होते, ज्या पण कृतीमुळे अस्थिरता निर्माण होते, ती कृती म्हणजे विकार, ती कृती म्हणजे वाईट संस्कार. आणि आपल्याला ह्यांनाच ठीक करायचं आहे. आता आपण ह्या 3 गोष्टी समजल्यानंतर आपण पुढचं सूत्र समजून घेऊ की आपल्याला काय करायचं. मग आता ह्या सूत्रापासून काय शिकायला मिळतं? पहिला पॉइंट आपण काय सांगितलं, आतला आवाज जो तुम्हाला सांगतो हे वाईट आहे. दुसरी गोष्ट, जे आपल्या लक्षापासून, जे ध्येयापासून दूर घेऊन जातो तो एक वाईट विचार. आणि आपल्या आतमध्ये अशांती निर्माण जो करतो तो एक वाईट विचार. तर सूत्र आपल्याला काय सांगतं मग आज? वाईट सारे. तर वाईट सारे म्हणजे आतमध्ये चांगले आणि वाईट दोन्ही गोष्टी आहेत हे आपण ठरवतो, दुसरं आपल्याला कोणी सांगत नाही. आपल्याला जे सगळं सारे जे वाईट दिसतंय, जे सगळंच वाईट दिसतं आपल्याला आपल्या आतमध्ये, विकार, चुकीचे संस्कार, हे सगळेच वाईट जे आहेत, जे चुकीचे संस्कार आहेत, ते आले कुठून? ते तर कुठून तर मोह भंग द्वारे. वाईट सारे मोह भंग द्वारे, मोहाच्या मार्फत शांती भंग करून आपल्या आतमध्ये आंतरी जगात जे प्रवेश करतात ते वाईट सारे. तर आजचा आपला उद्देश काय होता की तुम्हाला कळावं की माझ्या आतमध्ये नेमकं वाईट काय आहे. ते पुस्तकांमध्ये वाचून नाही किंवा कोणी सांगितल्यामुळे नाही, स्वतःला तुम्हाला काय वाटतं की हा हे चुकीचं आहे, त्यालाच आपण परिवर्तित करणार आहोत परिवर्तनाच्या माध्यमातून. आजचं हे सूत्र तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. काही प्रश्न असतील, शंका असतील, तर नक्कीच विचारा. येणारा 7 दिवस तुम्ही ह्याच्या बाबतीत, ह्याच्याबद्दल चिंतन करा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपण पुन्हा एकदा पुढच्या आठवड्यात भेटू एक नवीन विचारासोबत, एक नवीन सूत्रासोबत. आपल्या सगळ्यांचं कल्याण हो, आपल्या सगळ्यांचं मंगल हो. नमस्ते. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.